वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी बाहेर न पडता नवीन वर्षाचे स्वागत घरीच करावे असे आवाहन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्पीड न्यूज लाईव्ह 24 शी बोलताना केले. तसेच महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे, सामाजिक धार्मिक कार्यक्रमाला निर्बंध आहेत त्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर 2021 व 1 जानेवारी 2022 नूतन वर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे. सध्या ओमिक्रॉनची जी परिस्थिती पाहता मुंबईमधला किंवा महाराष्ट्रामध्ये त्याची रुग्ण वाढत चाललेले आहेत, या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉनचं जे संसर्ग आहे तो फास्ट आहे, त्या अनुषंगाने जे कोविडच्या अनुषंगाने जे काही नियम निर्बंध लागू केलेले आहेत प्रशासनाने, त्या अनुषंगाने सगळ्यांनी काळजी घेऊन आजच्या 31 डिसेंबरचं कार्यक्रम आयोजित करावा. या कार्यक्रमामध्ये 60 वर्षावरील आणि 10 वर्षाखालील मुलांनी घराबाहेर पडूच नाही, तसेच ज्या क्षमता आहेत त्या कार्यक्रमांना बंदिस्त जे ठिकाण आहे अशा ठिकाणी क्षमतेच्या 50% आणि जिथं मोकळी जागा आहे अशा ठिकाणी कार्यक्रमाच्या जी उपलब्ध जागा आहे त्या क्षमतेच्या 25% इतपतच तिथे क्राऊड होईल याची खबरदारी आयोजकांनी घ्यायची आहे किंवा हॉटेल व्यावसायिक आहेत याबाबत पोलीस प्रशासनाकडून काल प्रेस नोटसुद्धा जारी केलेले. माननीय पोलीस अधीक्षक यांनी सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना सूचना दिलेल्या आहेत की जे कोणी उल्लंघन करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच जमावबंदी आदेश लागू आहेत, माननीय जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश जारी केलेले आहेत. सदरचे आदेश रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत चालू आहेत. त्याच्यामध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमल्या तर त्याच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई करण्याचे कडक आदेश माननीय पोलीस अधीक्षक श्री शैलेश बोलकवडे सरांनी दिलेले आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या अनुषंगाने मी जिल्हा कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना कोल्हापूर रहिवाशांना मनापासून त्यांचं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि ह्या ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेची जी भीती लक्षात घेता सर्वांनी जे कोविडच्या ज्या काही गाईडलाईन आहेत किंवा आपण आता सॅनिटायझर मास्क लावणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ह्या 3 गोष्टी ज्या आहेत ह्या प्रामुख्याने आणि प्राधान्याने पाळल्या पाहिजेत. गर्दी टाळली पाहिजे, अनावश्यक कार्यक्रम केले नाही पाहिजेत. धार्मिक कार्यक्रम असतील, इतर सामाजिक कार्यक्रम असतील, राजकीय कार्यक्रम असतील त्याच्यावर निश्चितपणे निर्बंध आहेत. याचं कोणीही उल्लंघन करेल तर त्याच्यावर पोलीस कारवाई करेल. परंतु माझं असं पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्वांना नम्र आव्हान आहे की कारवाईपेक्षा आपण सगळे गेल्या 2 वर्षापासून कोविडच्या ह्याच्याखाली जगतो आहे, भीतीखाली जगतो आहे. आपण दुसऱ्या लाटेत जे कोविडची आपण परिस्थिती बघितली त्यामध्ये रुग्णालयातसुद्धा जागा नसायच्या आणि अशा रीतीने मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी देखील पडले आहेत. अनेक जणाला आपल्याला अर्ध्यावरून हा डाव सोडून गेल्यामुळे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत. ही जरी आपण जागरूकता लक्षात घेतली तरी निश्चितपणे हा प्रशासनाने कुणावर निर्बंध घालण्याचा विषय घेण्यापेक्षा स्वतःहून सुरक्षित राहणे आणि डिसिप्लिन स्वयंशिस्त ही सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका ह्या कोविडच्या अनुषंगाने आहे. आणि ती निश्चितपणे जर सर्वांनी पाळली तर आपण आपले कुटुंब परिवार त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचा समाज आणि मग आपल्या महाराष्ट्राचं हित देशाचं हित आपण निश्चितपणे जे आपल्यासमोर संकट आहे त्याला आपण प्रतिबंध करू शकतो, त्याची जी व्याप्ती आहे ती कमी करू शकतो आणि ह्यातून आपली सुटका करून जे आता सुरळीतपणे जे उद्योगधंदे चालू आहेत व्यवसाय चालू आहेत अनेक जण बेरोजगार आहेत तर ते बंद होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचं काम तुमचं आणि प्रशासनाचं आहे. त्यामुळं आपण ह्या समोर ह्याला सामोरे जाताना आपण मिळून सामोरे जाऊ एवढीच माझं पोलीस प्रशासनातर्फे नम्र आव्हान आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.